जेव्हा राम भरताला भेटतात तेव्हा आधी त्याची कौटुंबिक वगैरे कुठलीही चौकशी करत नाहीत, तर तुझं प्रशासन, तू मुळात महाराज वृद्ध झालेले असताना आणि तू नवीन राजा झालेला असताना तू राज्य सोडून आलासच कसं याच्याबद्दल आधी भरताची कानउघाडणी करतात, आणि नंतर त्याला ते जवळजवळ 65 प्रश्न विचारतात, ते सगळे प्रशासनाचे आहेत, म्हणजे तुझी न्याय यंत्रणा कशी आहे, तुझी रिक्रुटमेंट पॉलिसी कशी आहे, तुझी अर्थनीती कशी आहे, तुझी एक्सटर्नल अफेअर, तुझे परदेश नीती किती कशी आहे, हे तुझी शिक्षांची हे कशी आहे पद्धत, एवढंच काय तू ईज ऑफ डुईंग बिझनेस आज जे आपण म्हणतो ना ते तुझ्या राज्यात व्यापाऱ्यांना आणि एकंदर कृषी आणि उद्योगांना सुविधाजनक परिस्थिती आहे का असं तो सांगतो. आणि जेव्हा नंतर भरत त्याला सांगतो की आपल्या वडिलांचं निधन झालेलं आहे त्यावेळेला ते आश्रमात शोककळा पसरते, आणि नंतर मग हे जे तत्त्वज्ञान सांगतो, कारण भरत इतका हट्ट धरून बसतो की तो म्हणतो तुझ्या विना मी येणारच नाही. म्हणजे वाल्मिकीने इतकं सुंदर दृष्टांत दिला आहे की भरत असं म्हणतो की तू जर आला नाहीस तर मीच इथे राहीन, आणि एखाद्या सावकाराने कर्ज न फेडल्यामुळे एखाद्या माणसाला घरातनं बाहेर काढल्यावर तो माणूस ज्या केविलवाणेपणाने त्या आपल्या घराकडे बघत राहतो तसा मी तुझ्या आश्रमाकडे बघत राहीन तू जिथोपर्यंत तिथनं येत नाहीस. आणि नंतर तो म्हणतो मी ते धरणं धरून बसीन, याचना करीन आणि तुला घेऊन जाईन. तेव्हा राम त्याला असं सुनावतो, भरता हे याचना करणं धरणं वगैरे हे क्षत्रियाला शोभत नाही, तेव्हा तू मी तुला सांगितलं आहे तेव्हा तू परत जा. त्याच्यात जाबाली वगैरेचे अनेक चांगले प्रसंग आहेत, परंतु जेव्हा हे भरत जेव्हा भेटायला येतो आहे असं कळतं तेव्हा लक्ष्मण हा अत्यंत सावध झालेला आहे, त्याला भरताच्या हेतूविषयी शंका आहे, आणि म्हणून तो रामाला असं सांगतो चाप बाण घ्या करी सावधान राघवा असं त्याला सांगतो. पण स्वतः भरतावर तो संतापाने धावून जातो तेव्हा राम त्याला आवरतो, आणि मग भरताने वेड्यासारखी त्या रामाच्या चरणाला मिठी मारल्यावर लक्ष्मणही शांत होतो. आणि मग भरत म्हणतो अहो माझ्या आईच्या मूढपणामुळे आणि माझ्या आपल्या वडिलांच्या पत्नी प्रेमामुळे तुम्हाला वनात यायला लागलेलं आहे, पण हे राज्य परत मी तुम्हाला देतो आहे. तेव्हा जाबाली असं म्हणतो, राम ते राज्य स्वीकारत नाही, तर जाबाली असं म्हणतो अरे रामा तू भरताला राज्य दिलंस ना एकदा, म्हणजे वडिलांचं जे वचन होतं त्यातनं तू आता मुक्त झाला, वचनपूर्ती झाली, आता तो भरतच तुला परत देतो आहे तर तुला काय अडलं आहे ते घ्यायला, म्हणजे तू का घेत नाहीस. तेव्हा राम म्हणतो असं नाही आहे, वरदानाचे दोन भाग होते, एक म्हणजे भरताने राज्य करायचं आणि मी वनात जायचं, म्हणजे राम हा पळवाटा काढत नाही याला वचनप्रिय म्हणतात ते यासाठी म्हणतात, त्याने हेच तत्त्वज्ञान तो भरताला या गाण्यातनं सांगतोय. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दैवजात दुःखे भरता दैवजात